मराठी माणसाची झाली आहे बिग बॉस हिंदी मधून हकलपट्टी। लोणावळ्यात होणाऱ्या या बिग बॉस हिंदीच्या शो मध्ये मराठी माणसाला नाही का जागा? आणि उत्तर भारतीय मिळून करत आहेत का हिंदी बिग बॉस मध्ये मराठी माणसाविरुद्ध ग्रुपिझम? या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सगळे देणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की नेमकेच बिग बॉस मराठी हे संपलेलं आहे आणि हिंदी बिग बॉस त्याच्यानंतर चालू झालं होतं। त्याच्यामध्ये एक मराठी कंटेस्टंट होते ज्याचं नाव होतं गुणरत्न सदावर्ते। ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे जेव्हा हिंदी बिग बॉस मध्ये आले तेव्हापासूनच त्यांचं गेम एकदम दबंग स्टाईल मध्ये चालू होता आणि त्यांनी वेगवेगळे मुद्दे बिग बॉसच्या घरात मांडले होते। जसं की त्यांनी एक उपोषण ठेवलं होतं, त्यांचे एक मित्र होते तजिंदर बग्गा आणि त्यांच्यासाठी त्यांनी उपोषण ठेवलं होतं। वेगवेगळ्या कलरचे ते ड्रेसेस घालून यायचे आणि सगळ्यांना एंटरटेन करायचे। आणि हिंदी बिग बॉसचा जेव्हा विकेंडचा वार होता, ज्याच्यात आपण मराठीमध्ये ज्याला भाऊचा धक्का म्हणायचो त्याला हिंदीमध्ये विकेंडचा वार म्हणतात। विकेंडच्या वार मध्ये पण सलमान खान बुरून गेले की गुणरत्न सदावर्ते यांना मी टॉप फाईव्ह मध्ये बघतो। तर या ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची अशी न्यूज आलेली आहे की विदाऊट वोटिंग, विदाऊट काही कारण बिग बॉसनी त्यांना घराच्या बाहेर काढून दिलेलं आहे। पण त्याचं खरं कारण काय आहे? खूप सारे लोक म्हणत आहे की उत्तर भारतीयांचं तिथं ग्रुपिझम चालतं आणि त्यामुळं ते मराठी माणसाला तिथं टार्गेट करतात आणि बिग बॉसच्या घराच्या बाहेर हाकलून देतात। जर शोचं बघायचं ठरलं तर 2 आठवड्यापासून सगळे जे उत्तर भारतीय आहेत ते गुणरत्न सदावर्ते यांना टार्गेट करत होते आणि कंटिन्यू नॉमिनेशन मध्ये आणत होते। मित्रांनो, हे जे हकलपट्टी झाली आहे ही नॉमिनेशन नाही, वोटिंगमुळे नाही, तर ही काही दुसऱ्या कारणामुळे झालेली आहे। तर झालेलं काही असं आहे की ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची एक हायकोर्टात एक केस चालू होती आणि पेंडिंग केस सोडून गुणरत्न सदावर्ते हिंदी बिग बॉस मध्ये गेले, ज्यामुळे हिंदी बिग बॉसला कोर्टाकडून आदेश आला होता की गुणरत्न सदावर्तेला तुम्ही बिग बॉसच्या घराच्या बाहेर आणा, कारण की त्यांच्या केसेस पेंडिंग आहे आणि कोर्टाची तारीख निघून चाललेली आहे। तर मित्रांनो, त्यामुळे गुणरत्न सदावर्तेला बिग बॉसनी घराच्या बाहेर काढलेलं आहे। त्याच्यात कोणतंच वोटिंग, नॉमिनेशन किंवा मराठी माणूस असल्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरात बाहेर नाही काढलेलं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की गुणरत्न सदावर्ते यांचा शो, यांची दबंग स्टाईल तुम्ही बिग बॉसच्या घरात बघत होते की नाही? आणि जर बघत होते तर तुम्ही सदावर्तेंना हिंदी बिग बॉस मध्ये मिस करताल की नाही? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमचे चॅनल नाही असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।